नमस्कार मी प्रमिला तुमच्या सर्वांचे माझ्या टॉप शिले क्लासमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आज आपण खूप सुंदर अशी पॅच डिझाईन बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा साईज कोणती असू द्या काही प्रॉब्लेम नाही तुम्ही तुमच्या साईजनुसार मापात बदल करून ही ट्राय करू शकता अगदी सविस्तर माहितीमध्ये मा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कोणत्याही कार्यक्रमासाठी कोणत्याही सणावारासाठी लग्नसमारंभासाठी तुम्ही ट्राय कर करू शकता एवढा छान असा हा गाळा बनणार आहे वरपासून तीन इंचावर खून खाली आपण दोन इंचावरती या ठिकाणी खून करून घेतली या ठिकाणी आपल्याला आकार द्यायचा आहे गळ्याचा पण चौकोनच्या बाहेर द्यायचं आहे बघा अशा पद्धतीने साधारणतः बघा साधारणतः किती आलो आहे आपण चौकोनच्या बाहेर एक इंचाने आणि इथे आपल्याला पॅचचे आकार आखून घ्यायचे अशा पद्धतीने त्यानंतर आता जो आकार आहे तो आपण या ठिकाणी कट करून घ्यायचा आहे पॅच ही आपण लगेच जागेवरतीच कट करून घेणार आहोत अशा पद्धतीने तर हा सुंदर आणि छान पॅचचा डिझाईनचा आपला गळा बनणार आहे तर अशा पद्धतीने आपली कटिंग होईल आणि हा पॅच आपला असा राहील तर आपण जो मधला पॅच आहे तो काठाचा बनवणार आहोत काठ पण आपला छोटा आहे तरी पण खूप सुंदर अशी ही डिझाईन या ठिकाणी बनणार आहे कधी कधी काय होतं साडी खूप छान असते आता ही साडी आहे आपली साडेतीन हजाराची पण मग त्यावरती काय झालं फक्त छोटासा काटा आला आहे आणि बाहीला मोठा काटा आहे तर आपण मग त्याचीच डिझाईन बनवणार आहोत तर आता बघा खाली ब्लाऊज पीसचा कपडा सुईचा आहे त्यानंतर त्यावरती आपण अस्तरचा कपडा ठेवला आहे आणि ज्या सगळ्याचा आकार आहे त्या आकारानुसार आपण या ठिकाणी शिलाई करणार आहोत तर आपल्याला साडी बघायला नाही मिळाली कारण कस्टमरची साडी होती पिकोफॉल अगोदरच झालेला होता फक्त ब्लाऊज आपल्याकडे आला होता पण ही साडी आहे साडेतीन हजाराची जर मला मिळाली तर मी तुम्हाला नक्की ती परत एखाद्या व्हिडिओमध्ये दाखवल आता या ठिकाणी आपल्याला तिरकी कातर मारून घ्यायची आणि त्यानंतर आपण थोडंसं कपडा या ठिकाणी पुन्हा कट करून घेणार आहोत जेव्हा आपल्याला काय करायचं आहे दुमडायचं असतं तेव्हा तिरकी कातर देत चला आणि थोडंसं कपडा या ठिकाणी कट करत चला म्हणजे काय होतं फिनिशिंग छान येते आता समोर अस्तरचा कपडा घ्यायचा आहे आणि त्यावरती आपल्याला द्यायचे आहे दापटीप पण दापटीप देत असताना दे बघा दापटीप देत असताना आपल्याला एकदम प्लेन कपडा करायचा आहे व्यवस्थित अशा पद्धतीने आणि मग त्यावरती या ठिकाणी आपल्याला दापटीप द्यायची टिप झाल्यानंतर आता आपल्याला आतल्या बाजूला पूर्ण प्लेन करून हा गळा या ठिकाणी बघा किती छान आला आहे म्हणजे अशा पद्धतीने जर केलं तर इथे कॅनव्हास पेपर पायपिंग गोट लावायची गरज येत नाही आणि अगदी त्याच फिनिशिंगमध्ये आपला हा गळा तयार होतो तर आपल्याला वाटतात त्यावरती एक शिलाई या ठिकाणी देऊन घ्यायची बघा शिलाई देत असताना खूप अंतर ठेवलेलं नाही खूप जास्त असं एकदम जवळ घेतले म्हणजे खूप जवळ पण नाही खूप लांब पण नाही आपल्या मशीनचा जो दाब असतो ना त्या दाबनुसार आपण या ठिकाणी शिलाई करून घ्यायची त्यानंतर साईडला लगेच शिलाई करून घ्यायची म्हणजे मोंड्याच्या बाजूला खालच्या बाजूला लगेच शिलाई या ठिकाणी आपल्याला करायची असते म्हणजे व्यवस्थित या ठिकाणी आपला एकदम जो मागचा भाग आहे तो तयार होऊन जातो या ठिकाणी आपला मागचा भाग तयार आहे थोडाफार वाडाव झालेला कपडा असतो बघा ब्लाउज पीजचा तो लगेच जागेवरच कट करायचा आहे नाही झाला तर काही हरकत नाही तुम्ही तसाही ठेवू शकता पण इथे बघा थोडंसं नॉर्मल काहीतरी झालेला आहे तर तो आपण या ठिकाणी कट करून घ्यायचा आहे आता या ठिकाणी काय करायचं आहे या ठिकाणी आपल्याला जो पॅच आहे तो बनवायचा आहे त्यासाठी आपल्याला लागणार आहे कॅनव्हस पेपर त्यापूर्वी कमरचे टक्स आपण देऊन घेऊया गळ्यापासून मी तीन बोटाचं अंतर ठेवते तुम्ही टेपनी मोजून दोन इंचाचे घेतले तरी चालेल तीन तीन इंचाचे टक्स आपण या ठिकाणी देऊन घ्यायचे आता बघा दुमडून घेतला ह्या मागचा भाग आणि आता या ठिकाणी आपल्याला घ्यायचा आहे कॅनव्हस पेपर तर कॅनव्हस पेपर आपल्याला थोडासा मोठा लागणार आहे कारण आपला जो मधला पॅच आहे तो आपल्याला या ठिकाणी बनवायचा आहे तर डबलचं कॅनव्हास पेपर या ठिकाणी आपण घेणार आहोत थोडंसं सा एकसारखा कपडा करून घ्यायचा आहे लगेच जाग्यावरतीच आता या ठिकाणी काय करायचं बघा या ठिकाणी जो कॅनव्हास पेपर आहे डबलचा तो घेतला आहे आणि त्यावरती आपल्याला गळ्याचा आकार ठेवून घेतला तर या ठिकाणी बघा जो अस्तरचा पॅच होता कट केलेला तोही या ठिकाणी आपल्याला लागणार आहे अशा पद्धतीने आपण या ठिकाणी ठेवून घेतला आहे जो अस्तरचा पॅच आपण कट केला तोही या ठिकाणी आपण ठेवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि या ठिकाणी आपल्याला तो आखून घ्यायचा आहे तुम्ही म्हणशाल फक्त अस्तरचं ठेवलं तरी चालेल का हो चालेल काय हरकत नाही तर सोपं जातं त्यामुळे मी हा ठेवला होता अशा पद्धतीने आता या ठिकाणी आपला जो आकार आहे तो पाऊण इंचाने कडेने वाढवायचा आहे आपल्याला अशा पद्धतीने आणि जो आकार आहे पॅचचा तो या ठिकाणी कट करून घ्यायचा आहे अगदी कमी वेळेत सोप्या पद्धतीमध्ये हा ब्लाऊज आपला तयार होणार आहे खूप छान अशी ही डिझाईन दिसते कधी कधी बाहेलाच काट असतो आणि पाठीमागे छोटा काट असतो तर तुम्ही अशी डिझाईन ट्राय करू शकता सुंदर आहे सोपी आहे आणि कोणत्याही साडी ट्राय करू शकता छोटा काठा आहे म्हणून काय केलं आहे डबलचा या ठिकाणी आपण कट करून घेतला आहे बघा डबल म्हणजे चार काठ या ठिकाणी तयार होतील आणि त्याचेच आपल्याला काय करायचे फक्त काठावरती काठ या ठिकाणी आपण दुमडून ठेवणार आहोत अशा पद्धतीने आणि त्यानंतर त्यावरती आपल्याला शिलाई करायची तर बघू शकता काठांचा जोड पण आपल्याला अगदी सोप्या पद्धतीमध्ये कसा द्यायचा तोही या ठिकाणी आपल्याला समजते आता जो पॅच आहे आपला बघा थोडंसं आपल्याला कमी पडतो या ठिकाणी तर जोड या ठिकाणी आपल्याला द्यायचाच आहे थोडासा तर आधी ठेवून घेऊया आणि जो उरलेला काटा आहे तो आपण त्या ठिकाणी ॲडजस्ट करूया अशा पद्धतीने आता कट करून झालेला भाग जो आहे या ठिकाणी लगेच आपण शिलाई करून घेणार आहोत अशा पद्धतीने आपण ठेवून बघायचं आहे जेवढं जेवढं आपला कमी होईल तेवढा तेवढा आपण या ठिकाणी तो ॲडजस्ट करायचं आहे आधी खून करून घेऊया म्हणजे तेवढ्याच अंतरावरती हा पॅच जो कपडा कमी पडला आहे पॅचला तो आपल्याला लावता येईल अशा पद्धतीने आता या ठिकाणी आपण शिलाई करून घेतली आतल्या बाजूला आपल्याला हा कॅनवस पेपरचा पॅच ठेवायचा आहे आणि जसा आहे तसा तो शिलाई करायचा पण त्यापूर्वी या ठिकाणी आपल्याला काय लागणार आहे अस्तर सेम तेवढंच अस्तर आपण या ठिकाणी कट करून घेतलं आहे खाली काठाचा कपडा त्यावरती अस्तरचा कपडा त्यावरती कॅनवस पेपर आपल्याला ठेवायचा आहे आणि जसा आकार आहे त्या आकारानुसार आपण या ठिकाणी शिलाई करून घ्यायची त्यानंतर बघा या ठिकाणी द्यायचे आहे आपल्याला तिरकी कातर पण तिरकी कातर देत असताना खूप जवळने द्यायची कोण्याच्या तिथे थोडीशी जास्त इतर ठिकाणी थोडीशी कमी आणि उरलेला थोडंफार फार म्हणजे थोडंसंच जास्तपणे थोडंसं कपडा कट करून घ्यायचं आहे आता बघा व्यवस्थित आतली बाजू घेतली काठाची बाजू बाहेर आली छान अशी त्यावरती आपण या ठिकाणी शिलाई देणार आहोत तर बघू शकता आपला सुंदर आणि छान असा हा पॅच या ठिकाणी तयार झाला आहे कमी वेळेत होतो दिसायलाही मस्त आहे जर तुमच्याकडे काठाचा म्हणजे काठ नसेल तर तुम्ही इथे साडीचा कपडा पण वापरू शकता किंवा साडीचा कपडा नसेल तर मग तुम्ही या ठिकाणी क्रॉसमध्ये कपडाही वापरू शकता आता बघा जो पॅच होता तो बरोबर त्यावरती ठेवायचा आहे आणि जसा आहे तसा तो आखून घ्यायचा आहे दोन्ही पॅच आपल्या या ठिकाणी तयार आहे आता आपल्याला आतल्या बाजूला ठे हे ठेवायचे आणि शिलाई करायची त्यापूर्वी या ठिकाणी मी गोल्डनची लेस वापरत आहे तुम्हाला हवी ती आवडेल ती लेस तुम्ही या ठिकाणी वापरू शकता लावू शकता लेस आपली लावून झाली आता पॅच आपल्याला आतल्या बाजूने ठेवून घ्यायचे आणि बरोबर या ठिकाणी दोनही अंतर आपलं एकसारखं असेल अशा पद्धतीने ठेवायचं आहे आणि या ठिकाणी शिले करून घ्यायचं आहे तर मी थोडंसं मध्ये अंतर ठेवणार आहेत कारण इथे मला छोटे छोटेसे या ठिकाणी ज्या पट्ट्या आहेत त्याचे बटरफ्लायचे फुल तयार करायचे आहे म्हणून आपण थोडंसं या ठिकाणी अंतर ठेवूया आणि मग हा जो पॅच आहे तो लावून घेऊया पॅचन पिन लावून घ्या म्हणजे सरकत नाही व्यवस्थित असा हा आपला जो पॅच आहे तो लागला जातो दोन्ही पॅच सेम ह्याच पद्धतीने ह्याच अंतरावरती आपल्याला लावायचे आहे या ठिकाणी आता आपल्याला काय आहे पट्टी लागणार आहे आपल्याला त्यासाठी आपण कपडा कट करून आहे तर पट्टी कितीची तर साधारणतः एक एक इंचाची अशा अंतरावरती आपण शिलाई करून घेतली आता ही पलटी करून घ्यायची ते सोयीने आपण गाठ देऊया मागच्या बाजूला तीन ते चार चार पद्धत दोरा करून आणि बाहेर काढून घेऊया अशाही पद्धतीने तुम्ही ही पट्टी तयार करू शकता किंवा हाताने जरी केली तरी सोपंच जातं पण मी तुम्हाला दाखवले तुम्ही असंही करू शकता आणि बघा असंही करू शकता व्यवस्थित हा जो पट्टीचा कपडा आहे तो बाहेर काढायचा आहे आणि मधोमध मद आपल्याला छान अशी चून देऊन या ठिकाणी शिलाई करायची तुम्ही मधोमध मद बटन लावू शकता छोटासा पॅच लावू शकता डायमंडचा खूप छान दिसतो तर अशी पट्टी आपण तयार करून आता या ठिकाणी आपण चून घेणार आहोत मधोमध मद। शिलाई करून घ्यायची सोप्यात सोपं होतं मग या ठिकाणी आपण आता या दोन्ही ज्या पट्ट्या आहेत त्या तयार केल्या आणि बरोबर त्या ठिकाणी आता या ठेवा ठेवायच्या आणि शिलाई करून घ्यायची तो बघू शकता आपलं छान असे ही मधली डिझाईन या ठिकाणी तयार झालेली आहे तुम्ही इथे बटन लावा किंवा इथे तुम्ही छोटासा पॅचही लावू शकता खूप सुंदर दिसतो मस्त असा हा गळा आपला तयार झाला आता कडेला आपण या ठिकाणी जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही लेस लावू शकता जर नसन लावायचे तर तुम्ही प्लेन ही ठेवू शकता पण या ठिकाणी मी लेस लावून घेतलेली आहे जिथे कोण आहे तिथे थोडीशी चून आपल्याला या ठिकाणी घ्यावं लागेल म्हणजे काय होईल जो गळ्याचा आकार आहे तो छान असा या ठिकाणी तयार होईल लेस लावून घ्यायची लगेच खाली आपल्याला कमरपट्टी लावून घ्यायची कमरपट्टी साधारणतः आपण दीड इंचाची घेणार आहोत मस्त असा हा गळा तयार झालाय आपला साईडचा कपडाही थोडासा कट करून घ्यायचा आहे लगेच जाग्यावरती कमरपट्टी साधारणतः दीड इंचाची पुष्कळ होते खूप मोठी पण नको आणि खूप छोटी पण नको दीड इंचाची एकदम मापात आहे त्यानंतर या ठिकाणी द्यायची आपल्याला तिरकी कातर शिलाई झाल्यानंतर आपण या ठिकाणी थोडासा कपडा कट करून वरती दुमडून आणि त्याच्यावरती दापीप देणार आहोत मधोमध आपल्याला द्यायची आहे पाच नंबरची शिलाई त्यापूर्वी आपण थोडंसं दुमडले त्यावरती शिलाई दिली तर अशा पद्धतीने आपला सुंदर आणि छान असा पॅच डिझाईनचा गळा तयार आहे तुम्हाला जर नाडी लावायची तर तुम्ही लावू शकता किंवा प्लेन जरी तुम्ही ठेवलं तरी चालेल मस्तच गळा आपला तयार झालेला आहे या ठिकाणी उरलेला काठ सतरा ते अठरा इंचाची नाडी त्यानंतर तीन तीन इंचा चौकोन घेतला आहे त्याचा त्रिकोण केला आहे या आता या ठिकाणी आपण छान असं फुल तयार करणार आहोत इथे त्यापूर्वी लेस लावून घेऊया त्यावरती आता मधोमध मद सेंटर करायचं आहे आणि त्रिकोणमध्ये ही शिलाई आपली आली पाहिजे जी लेस आहे ती त्रिकोणची तिथे आपली एकदम पॅक झाली पाहिजे उरलेला कपडा कट आणि सुईच्या बाजूला काढून घ्यायचा आहे त्यानंतर जो काठाचा भाग आहे त्याला थोडीशी शिलाई आणि उलट्या बाजूने या ठिकाणी आपण त्रिकोण उलट्या बाजूने शिलाई करणार आहोत म्हणजे तो बरोबर सुईचा त्या बाजूला होईल आता सुईच्या बाजूला काढून बघूया किती सुंदर आणि छान असं हे लटकन आपल्या या ठिकाणी तयार झालंय लटकन विकत घ्यायची पण गरज नाही तुम्ही घरच्या घरी हे ट्राय करू शकता तर अशा पद्धतीने आपला छान मस्त असा हा साडेसहाशे रुपये शिलाईचा ब्लाउज तयार आहे बघा पुढे कप्स आहे त्यानंतर पुढे दोन ही बाजूला लेस लावलेली आहे बाही डिझाईनची आहे दोन्ही बाजूला आपण ज्या काटाला कवर केलेली आहे लेस त्यानंतर छान असं हे मागं फूल बघा किती सुंदर अशी बाय डिझाईन आहे पाठीमागचा गळाही तुम्ही बघू शकता खूप सुंदर इथे मणी लावायची राहिलेली आहे कालच्या बाजूला आणि छानच दिसतो लटकन पण बघू शकता आपले किती सुंदर या ठिकाणी तयार झालेलं आहे थँक्यू सो मच माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल व्हिडिओ बघत चला ट्राय पण करत चला सुंदर छान असा हा डिझाईनचा ब्लाऊज या ठिकाणी आपला तयार आहे थँक्यू सो मच माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल